मित्रांनो, आज आपण व्यक्तिमत्व विकासासाठी डॉक्टर माधव पोद्दार सर यांची दातृत्व कथा ऐकूया. दातृत्व. भारतीय संस्कृतीत दातृत्व हे महान मूल्य मानले गेले आहे. या मूल्यातून माणूस माणसाजवळ येतो, आपुलकी निर्माण करतो, आपलेपण वाढवतो. महाभारतात कर्ण हा दातृत्वाचा केवढा मोठा आदर्श आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे दातृत्व गुण घ्यावा. एकदा रामदास स्वामी भिक्षा मागण्यासाठी एका झोपडीजवळ आले. झोपडीमध्ये एक वयोवृद्ध माता बसली होती. चेहऱ्यावर चिंता, दुष्काळाचे दिवस, जगण्याची भ्रांत, घरात काहीही नाही. दारापुढे मात्र उभे होते ते रामदास स्वामी. त्या मातेने, स्वामी काय देऊ तुम्हाला, दुष्काळात भाजून निघतो आहोत, जगण्याचा विचार करतो आहोत, माझ्याजवळ घ्यायला आहे तरी काय, काही नाही. असे बोलताच तिच्या डोळ्यातून पाणी तरारले. खरंच तिच्या घरात काहीच नव्हते हे स्वामींनी जाणले, परंतु तिला माणुसकीचा धर्म कळवावयालाच हवा. म्हणून रामदास स्वामी म्हणाले, माते काहीच कसे नाही, तू ज्या जमिनीवर बसली आहेस ना, तिथली माती उचल आणि टाक जोळीमध्ये. स्वामी म्हणाले, होय, घे माती आणि घाल जोळीत आणि मला मातीही चालेल, कारण तुझ्या हाताला देण्याची सवय व्हायला हवी. म्हणून न देण्याची सवय वाईट, तेव्हा खुशाल माती दे. मातेने माती दिली, पण त्याच मातीने तिला धडाही शिकवला. दानातून मान घ्यायचा नसतो तर मनाची उंची वाढवायची असते. आणि म्हणूनच अनेक माणसे नेत्रदान, देहदान, ज्ञानदान यासारखे दान देत असतात. संत ज्ञानेश्वरांनी दान स्वतःसाठी न मागता विश्वासाठी मागितले. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. जगाचे भले होण्यासाठीच ना लोक देवाकडे दान मागतात. हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. जीवन देता जीवन फुलते हे तत्वच दातृत्वाचे खरे रूप सांगते. म्हणून दातृत्व करत रहा, हाच संदेश आपण घेऊया. धन्यवाद.